हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान, सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. उद्या 8 एप्रिल, वार आहे सोमवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे सोमवती अमावस्या. जी अमावस्या सोमवारी येत असते त्या अमावस्येला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं. तर बघा, ही सोमवती अमावस्या इतर अमावस्यांपेक्षा सर्वश्रेष्ठ अमावस्या मानली जाते आणि या दिवशी दानाला आणि स्नानाला विशेष महत्व दिलं जातं. या दिवशी पवित्र गंगेवरती स्नान करून आपल्या यथाशक्तीनुसार दान सुद्धा केलं जातं आणि त्यामुळे आपले पितृही आपल्यावरती प्रसन्न होत असतात आणि आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद हा देत असतात. आणि सोमवती अमावस्येला पवित्र गंगेवरती स्नान केल्यामुळे आपल्यामध्ये असणारी नकारात्मकता, वाईट शक्ती ही दूर होत असते आणि त्याबरोबरच आपल्या शरीराचं शुद्धीकरण सुद्धा होत असतं. त्यामुळे या दिवशी स्नानाला विशेष महत्व दिलं जातं. यासोबतच सोमवती अमावस्येच्या दिवशी व्रताला सुद्धा तितकंच महत्व आहे. प्रत्येक अमावस्येला आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो, पण सोमवती अमावस्येला माता लक्ष्मीच्या पूजेसोबतच भगवान शिव आणि माता पार्वतीची सुद्धा पूजाही केली जाते. या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी व्रत करायचं असतं आणि हे व्रत करून माता पार्वती आणि भगवान शिव यांची पूजा केल्यामुळे आपल्या वैवाहिक जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदत असते आणि अखंड सौभाग्याची सुद्धा आपल्याला प्राप्ती होत असते. आपल्या पुराणांमध्ये सुद्धा सांगितलं आहे की या दिवशी काही उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात. तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे आणि काही महत्वाची माहिती सुद्धा शेअर करणार आहे. आपल्याला सोमवती अमावस्येच्या दिवशी चुकून सुद्धा आपल्या घरामध्ये ही एक भाजी खायची नाहीये. ही भाजी जर तुम्ही तुमच्या घरामध्ये खाल्ली किंवा बनवली तर तुमच्या घरामधून माता लक्ष्मी ही निघून जाईल आणि त्यामुळे तुमच्या घरामध्ये गरिबी, संकट, अडचणी यासारख्या गोष्टींना तुम्हाला सामोरं जावं लागेल आणि त्यामुळे तुमचं संपूर्ण कुटुंब हे सुद्धा बर्बाद होईल आणि त्याचा तुम्हाला पश्चाताप होईल. आणि म्हणूनच आपल्याला अमावस्येच्या दिवशी म्हणजे सोमवारच्या दिवशी उद्या एक भाजी चुकून सुद्धा खायची नाहीये. अशी कोणती भाजी आहे जी आपल्याला अमावस्येच्या दिवशी चुकून सुद्धा खायची नाहीये याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेचच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही. तर पहा, आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवी देवतांना समर्पित असतो. त्यासोबतच प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या, एकादशी, पौर्णिमा ही सुद्धा येत असते आणि या हे जे तिथी असतात तर ते वेगवेगळ्या देवी देवतांना समर्पित असतात. आणि अमावस्येचा जो दिवस असतो तर तो माता लक्ष्मीला समर्पित असतो आणि या दिवशी आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो. बरेच जण अमावस्या ही तिथी वाईट दिवस म्हणून सुद्धा समजत असतात आणि अमावस्या जितकी वाईट आहे तितकी चांगली सुद्धा असते. चांगल्या लोकांसाठी अमावस्या ही चांगली आहे आणि वाईट लोकांसाठी ही अमावस्या वाईट आहे. कारण अमावस्येच्या दिवशी तांत्रिक लोक जे आहेत तर ते तांत्रिक क्रिया करत असतात, जादूटोणे करत असतात आणि त्यासाठी तोडगे जे आहेत तर यासाठी आपल्याला या दिवशी करायचे असतात. यामुळे हा वाईट दिवस असं सुद्धा म्हटलं जातं. तर पहा, अमावस्येच्या दिवशी तुम्ही पाहिलं असेल की तुमच्या घरामध्ये एखादा व्यक्ती जो आहे तर तो त्याला अचानकपणे अमावस्येच्या दिवशी त्रास होतो, अचानकपणे त्याचा डोकं दुखू लागतं, कोणाशी बोलावंसं वाटत नाही, घरामध्ये सगळं काही ठीक असतं पण अचानकपणे भांडणं चालू होतात, एखाद्या व्यक्तीची चिडचिड होत असते, अशा या गोष्टी तुमच्या घरामध्ये जर घडत असतील तर किंवा त्या व्यक्तीवरती अमावस्येच्या दिवशी काही तांत्रिक क्रिया जर कोणी केलेली असेल तर अशा वेळेला त्या व्यक्तीला प्रत्येक अमावस्येला हा त्रास होत असतो आणि त्यामुळेच आपल्याला अमावस्येच्या दिवशी काही विशिष्ट गोष्टींची काळजीही घ्यायची असते. काही पदार्थ आपल्याला वर्ज्य करायचे असतात आणि काही नियम सुद्धा आपल्याला अमावस्येच्या दिवशी पाळायचे असतात. तर अमावस्येच्या दिवशी जास्तीत जास्त तुम्हाला माता लक्ष्मीची सेवा करायची आहे आणि स्वामींचा नामाचा जप सुद्धा तुम्हाला करायचा आहे. आपलं संपूर्ण घर आपल्याला स्वच्छ करायचं आहे, जाळी जळमाटी काढून टाकायचे आहेत आणि तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य उंबरठ्यावरती हळदीचा लेपण सुद्धा करायचा आहे, जेणेकरून तुमच्या घरावरती काही तांत्रिक क्रिया वगैरे कोणी केलेली असेल तर ती यशस्वी होणार नाही आणि तुमच्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची नकारात्मकता सुद्धा प्रवेश करणार नाही. त्यामुळे प्रत्येक अमावस्येला आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती
हळदीचं लेपण सुद्धा करायचं आहे. मुख्य दरवाजाला तुम्हाला आंब्याच्या पानांचं तोरण सुद्धा लावायचं आहे. आंब्याच्या पानांचं तोरण जर आपण आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावलं तर आपल्या घरामध्ये नकारात्मकता ही प्रवेश करत नाही, इतकी प्रभावशाली असंही आंब्याचं तोरण मानलं जातं. आंबा हे जे फळ आहे तर ते मारुतीला अतिशय प्रिय आहे आणि मारुतीचे दैवत आहे तर ते संकट दूर करणारे देवता मानले जातात. आणि म्हणूनच जर आपण आंब्याच्या पानांचं तोरण आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावलं तर आपल्या घरावरती कुठल्याही प्रकारचं संकट किंवा तांत्रिक क्रिया किंवा नजरदोष हे आपल्या घराला लागत नाहीत. आता आपल्याला या दिवशी कोणते पदार्थ पूर्णपणे वर्ज्य ठेवायचे आहेत याची आपण आता माहिती घेऊयात. तर आता ही जी अमावस्या आहे तर ती सोमवारी आलेली आहे आणि सोमवार हा दिवस जो आहे तर तो भगवान शिव आणि माता पार्वतीला समर्पित असणारा दिवस आहे. त्यामुळे आपल्याला चुकून सुद्धा या दिवशी दह्याचं सेवन करायचं नाही आहे. दही आपल्याला चुकून सुद्धा या दिवशी खायचं नाही आहे. पूर्णपणे आपल्याला हे दही वर्ज्य ठेवायचं आहे. दही खाल्ल्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येऊ शकतात. यानंतर आपल्याला मांसाहार सुद्धा या दिवशी चुकून सुद्धा करायचा नाहीये. कुठल्याही प्रकारचं अंड, चिकन, मटण, मासे अशा प्रकारचे पदार्थ तुम्हाला या दिवशी वर्ज्य ठेवायचे आहेत. त्यानंतर पालेभाज्यांमध्ये सुद्धा बघा, वांग्याची भाजी असेल तर याचं सुद्धा आपल्याला चुकून सुद्धा सेवन करायचं नाही आहे. त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये याची भाजी सुद्धा आपल्याला बनवायची नाहीये. सोबतच मुळा, कोबी, बीट, लाल बीट हे जे आहे तर ते सुद्धा आपल्या आपल्या घरामध्ये आपल्याला याच्या भाज्या बनवायच्या नाही आहेत. घरामध्ये आपल्याला आपल्या लाल भोपळ्याची भाजी, ज्याला बरेच जण डांगर सुद्धा म्हणत असतात, तर याची सुद्धा भाजी ही तुम्हाला अमावस्याच्या दिवशी बनवायची नाही आहे. किंवा तुमच्या घरामध्ये ह्या भाज्या कट सुद्धा करायच्या नाही आहेत. या भाज्या ज्या आहेत तर या आपल्याला सोमवती अमावस्येला वर्ज्य ठेवायच्या आहेत. आपल्या घरामध्ये या भाज्या आपल्याला बनवायच्या नाही आहेत. घरातील कोणत्याही सदस्याने याचं ग्रहण म्हणजे सेवन सुद्धा करायचं नाही आहे. यानंतर आपल्याला डाळींमध्ये पहा, उडदाची डाळ जी असते तर त्याची सुद्धा आपल्याला भाजी करायची नाही आहे. डाळीचं सेवन सुद्धा करायचं नाही आहे. तुमच्या घरामध्ये जे हरभरे असतात म्हणजे ज्याला चणे आपण म्हणत असतो, याचं सुद्धा आपल्याला सेवन करायचं नाही आहे. अमावस्येच्या दिवशी तुम्हाला या सांगितलेल्या डाळींचं सेवन देखील करायचं नाही आहे. त्याचप्रमाणे तुमच्या आजूबाजूला बघा, आता तुमचे जे मित्रमंडळी असतात किंवा या दिवशी तुम्हाला तुमच्या नातेवाईकांपैकी जर कोणी पांढरी मिठाई किंवा पेढा जर तुम्हाला खायला दिला तर तो सुद्धा तुम्हाला चुकून देखील खायचा नाही आहे. कारण अमावस्याच्या दिवशी तांत्रिक क्रिया या गोष्टींवरती किंवा पांढऱ्या रंगाच्या मिठाईंवरती बरेच जण करत असतात. याचे जादू टोणे सुद्धा यावरती होत असतात. म्हणून जे लोक असतात किंवा आपले जे दुश्मन असतात, ज्यांना आपलं चांगलं व्हावं असं वाटत नसेल, तर अशा वेळेला जे दुश्मन असतात तर ते तुम्हाला पांढरा पेढा देतील किंवा पांढऱ्या रंगाची मिठाई खायला देतील. तर अशा वेळेला तुम्हाला ते चुकून सुद्धा याचं सेवन करायचं नाही आहे. समोरच्याने जर तुम्हाला हा पेढा दिला तर तो तुम्हाला हातात घ्यायचा आहे, पण तो तुम्हाला साईडला ठेवून द्यायचा आहे किंवा टाकून द्यायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला पांढऱ्या मिठाईचं किंवा वस्तूंचं सेवन हे करायचं नाही आहे. कारण या वस्तूंवरती तांत्रिक क्रिया हे लोक करत असतात आणि म्हणूनच समोरच्या व्यक्तीला हे कळत सुद्धा नाही. जर तुमची एखादी कोणी खास ओळखीची व्यक्ती असेल किंवा कोणी अशी एखादी व्यक्ती असेल जी तुमच्या अतिशय जवळची आहे, तर ती तुमच्यासोबत तोंडावरती चांगलं बोलते पण तुमच्याबद्दल कसं तुमचं वाईट होईल याचा ती प्रयत्न करत असते, तर अशा लोकांपासून तुम्हाला या दिवशी नक्की सावध राहायचं आहे. आणि कुठल्याही प्रकारच्या वस्तू जर तुम्हाला त्यांनी दिल्या तर अशा या वस्तूंचं तुम्हाला सेवन करायचं नाही आहे. आणि सांगितलेल्या भाज्या सुद्धा तुम्हाला चुकून सुद्धा उद्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये खायच्या नाही आहेत. आता या संपूर्ण गोष्टींची काळजी संपूर्ण कुटुंबाने घ्यायची आहे आणि सांगितलेल्या गोष्टी तुम्हाला आवर्जून पाळायच्या आहेत. तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल, तर व्हिडिओला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त लोकांच्या सोबत शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.